नमस्कार मंडळी, मी तुमचं लाडको शशी कोकणी ससो या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा सर्वांचा स्वागत आहे. एसटीतून प्रवास करणारा ससो आज चाललो विमानातून दिल्ली ते मुंबईपर्यंत. नेहमीप्रमाणे मी कोणाचा तरी तोंड बघितले आणि 2 तासाचा प्रवास मग 14 तासात करू लागलो. तिकीट घेऊन थेट मी विमानतळात येईल तर बघते तर काय सगळी माणसं हैथ फिरत होती. हो उभ्या तर परभणीच्या नातवान बघा नको नको त्या ठिकाणी हात लावून चेक करून आतमध्ये पाठ. ही सगळी बसलेली माणसं बघून मी कावरावकावरा झालो. ह्यांका मी विचारलंय तर हिने मला सांगितलं आणि 5:30 विमान 7:30 उडात. इमर्जन्सी मला आठवलं की सगळे बसून होते. अभी फ्लाईट डिले वैतागलायस आले की जाऊन त्या पायलटचा कान पकडून असा घेऊन येतो आणि सांगतो त्याला. किती वाजता आला एअरपोर्टला? आम्ही एअरपोर्टला इथे जवळजवळ 2:30 आलो आहे. 2:30 2:30 इथे आम्ही वाट बघतो आहे. आता किती वाजले? भूक लागली होती खूप. त्यातल्या त्यात नावाला आम्हाला थोडंफार खायला दिलं आहे KFC चिकन आहे की ते बसलेलं. ए तू का बसू राहायचं रे? यासाठी बसलेलो आहे की मला असं वाटायला लागलं आहे की आज मी डेपो मध्ये बसलोय. या प्रकारची गर्दी आहे, असं वाटतं गाडी खेळण्यात जायला लागणार आहे. 2 वाजल्यापासून बसलोय. त्यांच्या कॅन्टीन मध्ये काही वडापाव भेटत ना? काय खायला गेलो बर्गर तर 350 रुपये बोलतात. खाणार कधी? 7:30 उडणारा विमान 9:00 उडात असा मका सांगितला नाही, म्हणून मी या परबिनीच्या चेडवासोबत जरा इकडे तिकडे फेरफटका मारू गेलोय. मरणाची भूक लागली होती म्हणून खाऊचं वस्तू घेऊ गेलोय तर त्याचे भाव सोन्यापेक्षा पण महाग होते. बारक्या पोरक्यांका चॉकलेट देऊन गप बसवतं तसा विमानवाल्याने आमका एक बर्गर देते म्हणून सांगून गप बसवला नाही आणि सगळा जा पब्लिक होता त्या बर्गरसाठी इकडे तिकडे लाईन लागू लागला. बर्गरच्या दुकानात अचानक लाईन बघून ह्याच्या डोक्यात ताप झालो. हो म्हणता माझ्या दुकानात यात पण माणूस नाही पण बर्गरच्या दुकानात एवढी माणसं कशी. नऊचं टायमिंग देऊन 10:00 फ्लाईट येईल असा मला सांगितलं नाही, मग मी गेलंय बस जवळ. पुढे बघितलंय बुरंबेवाडी घोडेपोई काय बोर्ड हा काय पण मला दिसला नाही. शेवटी ही बस थंय उभी केला नाही आणि मागा न घेताच पुढे निघून गेले. तेवढ्यात दुसरी मागणं एक बस इली, हिना पण मागा काय भाव दिला नाही, ही पण पुढे निघून गेली. मी थंयच वाट बघित राहिलंय आणि तिसरी बस मागणं इली ती फक्त माझ्या विनंतीला मान देऊन थांबली. तिसऱ्या डायव्हराक माझी दया आली, तिनं माका आत घेतलान आणि माका विमानापर्यंत नेऊन सोडलान. काचेतून बघत बघत हो उभे असलेलो बस माझ्या गावी जातात काय हे मी बघित होते. तेवढ्यात माका समोर विमान दिसला. आता विमान बघून माझा जीव भांड्यात पडलो कारण 12:00 मी एअरपोर्टला थांबवून होतोय आणि हे विमान माका आता मुंबईत नेऊन सोडीत या एकाच विचारात मी मनातल्या मनात खुश होत होतोय. मी वाकवून बघितलं तर समोर डायव्हरच्या केबिनमधली लाईट पेटली होती. जशी बुरंबेवाडी घोडेपोईची लाईट असता तशी या विमानाक लाईट होती. माका बसमध्ये बसल्यावर नेहमीच विंडो सीट हवी असता तशी मी विमानात पण माझी विंडो सीट हा काय हे मी भारनाच बघित होतोय. शेवटी विमानाच्या कंडक्टरान दार उघडला आणि आमका सगळ्यांका 12:00 विमानात बसवून घेतलं. कसं वाटत तुला फ्लाईट आल्यावर? व्हेरी गुड. शेवटी शेवटची सॅल्यूट दिल्लीक मारून मी मुंबईत निघालोय. आतमध्ये जाऊन बघते तर काय एसटीत खिडकीतून पिशवी टाकून जागा अडवतात असं सगळ्यांनी शिटीओ आधीच अडवला नाही होतो. मी माझी सीट शोधत गेलोय आणि एसटीच्या टप्पावर सामान चढवतं तसा विमानाच्या टप्पावर पहिला सामान माझं चढवलंय. सगळं बेगो माझं घेतलंय की नाही याची पहिली शाईनिशा केलंय आणि नंतर मी माझ्या सिटीकडे वळलंय. सगळी लोक आपापली सीट शोधूक लागली. जशी जशी ज्याका ज्याका जागा भेटत होती तशी तशी ते आपापल्या शिटीवर आपलं शिक्कामोर्तब करून ठेवला नाही होतं. एसटीत खिडकीजवळ बसणाऱ्या शशाला आज विमानाची खिडकी भेटली होती. ह्याचं मी मनातल्या मनात विचार करत मी एकटंच लय खुश झालो होतो. माका बघून ही मागची मंडळीसुद्धा लय खुश झाली होती. तेवढ्यात एक आकाशवाणी झाली.
9 वाजता उडणारा विमान हे रात्री 12 वाजता उडात असा सांगून ह्याच्या चेहऱ्यावर सगळे 12 वाजले होते. मी त्याका वयत मानसिक धीर दिलंय, त्याचा सातवान केलंय, तेव्हा खय त्याच्या चेहऱ्यावर वैद जरा असू. विमानवाल्यानं सांगितलं परबिनीचा चेडू क्रू मेंबर आता आल्याशिवाय आम्ही विमान सोडणार नाही म्हणून हो सारखं वाकून वाकून बघित होतो. 2 तास झाले तरी परबिनीचा चेडू काय अजून इला नाही आणि विमान काय उडवक नाही हे बघून ह्याच्या चेहऱ्यावर पण आटीओ पडलो होतो. ह्यांचे रडवेले चेहरे बघून विमानवाल्यांका राहवावला नाही म्हणून हे खालच्या वाडीतल्या हेमाक थोडा थोडासा खाऊ घेऊन लहान मुलांका चुपणी देतात दुधाची तशी ह्यांका वैचवैच खाऊ देऊन शांत बसवलानी. वाटत असलेलो खाऊ आमच्यापर्यंत येत की नाही ह्याच्या मोठ्या टेन्शनमध्ये हे दोघे सारखे त्या खाऊकडे बघित होते. ह्यांच्यापर्यंत खाऊ पोचल्यावर माकडांकडून टोपीवाल्याला सर्व टोप्या परत मिळल्यावर जेवढा आनंद होतो ना तेवढा आनंद या दोघांना होतो. संध्याकाळी 5:30 वाजता उडणारा विमान ह्या फलाट क्रमांक 2 वरून रात्री 12:30 वाजता उडणार अशी घोषणा झाली आणि ह्या परबिनीच्या नातीन आमका सांगितलं की तुमचे चड्डेचे सगळे पट्टे बराबर लावून घ्या. रात्री 12:30 वाजता विमानानं आताशात झेप घेतला आणि मुंबईचा प्रवास सुरू झाला. ही बघा माझी मुंबई, जसे रात्री आकाशात तारे चमकतात तसे मुंबईत पृथ्वीवर तारे चमकतात. किती सुंदर नयमरम्य दृश्य हा, डोळ्याचे पारणं फिटेल असं हे आकाशातून टिपलेलं हे मुंबईचं चित्रीकरण. शेवटी 14 तासाच्या प्रवासानंतर मी मुंबई एअरपोर्टात उतरलंय आणि मुंबईक सलाम केलंय. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.